Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications. 3 मे सुरू जातं ग, जवळजवळ 20 दिवस म्हणजे 22 मे पर्यंत सगळ्या वाठाराने आम्ही घेऊपाचा प्रयत्न करतले. 22 मे पर्यंत आम्ही खूप प्रयत्न करून मुखार वरतले, पण वर्षभर कार्यक्रम चलतलो, तातूंच्यान प्रत्येक गावागावाचे लोकांक कळू जाय आणि ऑथेंटिकली डॉक्युमेंटेड ते गोवा इन्क्विजिशन असा ताजे अत्याचार लोकांसमोर हाडपाक जाय. ते अजून लोकांक खबर ना. गोवा इन्क्विजिशन नावाचे पुस्तक असा म्हणून लोकांक खबर ना. डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स हे टी बी कुंदान बरयलं, हे तरुण पिढयेक खबर ना. कित्याक एक सांगले वचना आणि काही केले वचना, पण आश्चर्यकारक रित्या गोवा गव्हर्नमेंटान काही वर्सां पहिली ही पुस्तकां जी असा गोयचा स्वातंत्र्य लढा तातूनही ताजो उल्लेख असा. आणि डिनॅशनलायझेशन ऑफ गोवा हे पुस्तक गव्हर्नमेंटान प्रिंटिंग प्रेसान छापून 5,000 प्रती काढलेल्यो, ताज्या नंतर त्यो प्रती उपलब्ध ना. त्यामुळे त्यो प्रती उपलब्ध करून दिवप लोकांक अशा पद्धतीचो हे सुद्धा कार्यक्रम सुद्धा आम्ही घेतले. तात्पर्य 3 गजाली म्हणजे गोवा फायल्स रिलीज करतात आम्ही 3 मेक. ज्यो गजाली हिडन उरल्यो आतापर्यंत, परशुराम भूमी ही, त्यामुळे गोंयचो रक्षण करता हो परशुराम, भगवान परशुराम. दुसरी गजाल अशी की गोवा इन्क्विजिशन हो जो छळवाद जालो हांगा धर्माच्या नांवाखाली चर्चीन आणि पोर्तुगीज शासनान केलो, ते सगळे अत्याचार जे असा हे मांडले वचपाक जाय लोकांच्या समोर. नाजाल्यार आमच्या ख्रिश्चन भावांक, हिंदू भावांक हो इतिहास जर कळो ना जाल्यार आम्ही चुकीच्या दिशेन वाटचाल करतले.